माझं नाव आहे हर्षदसिंह देसाई. नाहू तुझ्या प्रेमा 26 तारखेला जेव्हा प्रोग्राम बापूंनी डिक्लेअर केला होता, काय होतं त्या प्रोग्राम कसा आहे हे जेव्हा आमच्या पुढे मांडण्यात आलं आणि त्याच्यानंतर तो जो दिवस आला 26 आपला मे, त्याच्यानंतर तो जो दिवस प्रत्येक भक्तासाठी जो काही देऊन गेला आहे ते म्हणजे त्याच्यासाठी शब्द नाही आहे. त्या दिवशी जी सकाळपासून रीग लागलेली होती आपल्या श्रद्धावनांची, तर ते बघण्यासाठी एवढे जे अभंग जे बापूंनी सिलेक्ट केले होते प्रत्येक अभंगापाठी ते वेगवेगळे, कारण का 53 अभंग होते का तेच बापूंनी गायला सांगितलेले होते. अशा अभंगामध्ये एकापेक्षा एक जसे आपण विविध रस म्हणतो, किंवा असं वाटत होतं की पाऊस नसतानाही आम्ही त्या अभंग ऐकून आम्ही त्या पावसात चिंब झालेलो होतो असंही म्हणता येईल. त्याच्यातला एक योगीदादांनी जो गायला होता, युगे युगे मी मार्ग चाललो फक्त तुझा बापू, हे ऐकताना म्हणजे तो कधी संपूच नाही असं वाटत होतं. तसंच एक सद्गुरुद्वारीचा आहे मी हो श्वान हा जो अर्थपूर्ण अभंग होता, म्हणजे जेणेकरून त्या बापुरायाच्या चरणी आम्ही जे श्वान म्हणून आहोत कधीच आम्हाला त्यांनी वेगळं करू नये ह्या अभंगातून. म्हणजे तर या गोष्टी कधी संपूच नाही, आपल्याला 10 वाजताचं फक्त रिस्ट्रिक्शन्स होतं म्हणून नाही तर ही रात्र कधीच संपू नये असं वाटत होतं. आणि ह्या बापुराया बरोबर आम्ही राहून हे त्याचे अभंग ऐकले ही आमच्यासाठी आनंदाची पर्वणी होती. ह्याच्यासाठी शब्दच अपुरे पडतात हे सांगण्यासाठी, फक्त बोलणं म्हणजे त्यासाठी म्हणणार किती रात्र अपूर्ण पडतील असे हे अभंग होते. तसेच सगळ्यांनी एकदम सुंदर गायले. त्याच्यातल्या जे योगेंद्र सिंहनी सांगितलं तो आणि सद्गुरुदारीचा श्वान हे दोन म्हणजे अक्षरशः काळजाला भिडणारे अभंग होते. म्हणजे याच्यासाठी शब्दच नाही सांगू शकत आपण असे हे अभंग होते. म्हणजे त्यातून बापूंच्या भाव जे होते त्या भावामुळे प्रत्येक भक्त प्रत्येक श्रद्धावान जणू तिथे पाऊस नसतानाही त्या प्रेमवर्षावर चिंब झालेला होता. असा 26 जणांचा नाहू तुझ्या प्रेमेचा कार्यक्रम आम्हाला बापूंमुळे दिसला, नाही तर आम्ही हा कधीच बघू शकलो नसतो.